Sarak nih. ज्यांचं व्हॉट्सअप चालू आहे त्यांना हा अपलोड करायचा लगेच ग्रुपला. वाट नाही लावायची अरे नो. आता आम्ही ह्या गाडीची राईड करतोय, म्हणजे जिथे आम्ही आलोय तिथे ही गाडी आहे, आणि आता आम्ही याच्यात बसून डुक 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 डुक. आमचे ड्रायव्हर आहेत शिवा सर. हे बघा शिवा सर, नमस्कार करा. नमस्कार. आणि हे कुणाल सर आहेत, राजश्री मॅडम आहेत. आणि गाडीत बसून आम्ही फिरतोय. तुम्हाला पूर्ण परिसरात, इथल्या पूर्ण परिसराचं दर्शन तुम्हाला घडवतोय. सगळं इथलं बांबूने बनवलेलं बांधकाम आहे. हे बघा पुरे इकडे जल्दी आजा पूर्ण बांधकाम बांबूच्या काठ्यांनी बनवलेलं आहे. सगळीकडे वरती फक्त पत्र्याचं छप्पर आहे, पण खाली सगळ्या भिंती ह्या लाकडांच्या आहेत, बांबूची लाकड. आणि ही आहे मॅगी, जस्ट 2 मिनिट मे रेडी. आणि हा जो आहे तो यज्ञ मंडप आहे इथला, म्हणजे इथे यज्ञ केला जातो. आता तो कोणाचा केला जातो माहिती नाही, यज्ञ केला जातो, अश्वमेध यज्ञ केला जातो. पूर्वीच्या काळात महाभारतात जसा अश्वमेध यज्ञ होता. आणि या मुलीकडे बघून तुम्हाला कुठे फिरण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही फिरू शकता कुठेही. शिवाला कॉन्टॅक्ट करा, आणि शिवाला कॉन्टॅक्ट करा. मेळघाट टुरिझम करण्यासाठी तुम्ही मेळघाट मध्ये फिरण्यासाठी तुम्हाला काफिला टुरिझम याशिवाय चांगला आणि उत्तम पर्याय असू शकत नाही. आणि ग्राउंड मधले ऑडियन्स क्रिकेट खेळतायत हे बघा. आणि हे आपले सगळे सहभागी टुरिस्ट आहेत जे फिरायला आलेले आहेत. आणि बघा सगळे हात दाखवतायत, त्यांना सगळ्यांना हिरो बनल्याचा फील आलेला आहे. आणि हे आहे इथं सगळी निवासाची व्यवस्था केलेली आहे. बघा तुम्हाला दिसेल की बांबूंच्या लाकडा बांबू पासून बनवलेल्या भिंती आहेत, आणि शेणानं लिपलेलं आहे, त्याला सारवलेलं आहे, लिपलेलं आहे, पोतरलेलं आहे. आणि हे आपलं किचन आहे, आणि हे किचन आहे. आणि इथं आपण पोहोचलेलो आहे गंतव्यस्थानाला, आणि इथून पुन्हा आपण जाणार आहोत. पण बघा तुम्हाला सांगतो, इथं दुसरी पण जागा आहे जिथे हे असं ठिकाण आहे जिथं मुलं राहतायत, झोपतायत मुलं मुली सगळेच. आणि त्यांच्यासाठी इथं बघा ह्या बांबूच्या भिंतीत, आणि इथे सगळी टेंटची व्यवस्था केलेली. तर हे टेंट आहेत बघा. आणि एका म्हणजे तुम्ही साधारण 2 लोक आरामात, म्हणजे 4 लोक आरामात झोपू शकतात असा हा टेंट आहे. पण तुम्ही जर मित्रमैत्रिणीसोबत असाल तर मग तुम्हाला इथे तुम्ही याचा आनंद घेऊच शकता असं हे ठिकाण आहे. म्हणजे बघा वरती पत्रा आहे सगळा, पण खाली भिंती ह्या बांबूच्या आहेत शेणानं सारावलेल्या. हे बघा हे समोरचं घरसुद्धा सेम तशाच पद्धतीचं आहे, म्हणजे सगळं बांधकाम हे निसर्गाला पूरक. आणि इथं बांबू प्रशिक्षण केलं जातं बरं का, बांबू प्रशिक्षण केलं जातं, त्यामुळे बांबूच्या वस्तू, बांबूपासून कसं बनवायचं त्याचं शिक्षण दिलं जातं. आणि सगळं हे इथल्या आदिवासी लोकल महिला ज्या आहेत त्या करतात, त्या बनवतात. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचे संधी पण त्यांना उपलब्ध होतात, आणि त्यांना रोजगार मिळतो, पैसे मिळतात, सगळं मिळतं. त्यासाठी त्यांच्या रोजगारासाठी हे सुरू केलेलं आहे. आणि मेळघाट फिरण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट व्यक्ती असेल तर ते शिवा सर जे आहेत, ते जे काफिला टुरिझम, आणि ह्या राजश्री मॅडम आहेत. या म्हणजे शिवा सर आणि या राजश्री मॅडम दोघं मिळून हे करतायत. या खऱ्या तर पेशानं डॉक्टर आहेत, पण त्यांना फिरण्याची भन्नाट आवड आहे, त्यामुळे ते फिरत असतात कुठेही. आणि हे आपले सहभागी टुरिस्ट आहेत. कसं वाटतंय तुम्हाला काफिला सोबत फिरून? म्हणजे निसर्गाच्या साधिन्यात येऊन काय असते रे, सानिध्यात सानिध्यात येऊन खूप असं शांतता भेटली, असं मन सोक्त खेळायला भेटलं आम्हाला, आणि आमचं मन प्रसन्न झालं. आणि दिलेल्या सोयी सुविधा कशा आहेत? भारी आहेत. इथलं जेवण बघून तर आम्हाला असं वाटलं की काय खाऊ काय नाही. वा वा वा.
आणि फक्त एकच गोष्ट आहे, स्वीट स्वीट नाही तिथं, स्वीट नाही. अच्छा, आपण पुढच्या वेळेस सोय करू, आपण स्वीट स्वीट सरळ घरून घेऊन या नेक्स्ट टाइम. अच्छा, येताना मला पण कोणी कॉल करू शकता, आपण सोबत येऊ. इथे ऑफर पण चालतात खूप चांगले चांगले, बघूयात आपण कसं काय. येस, नक्कीच. आणि दुसरे पण आपले टुरिस्ट आहेत, तुम्हाला कसं वाटलं मॅडम? एवढं छान, बाकी काय नाही, काय काय पाहिलं इथे येऊन. आणि हे आपले सर आहेत, स्वप्नील सर, जे अत्यंत सुंदर अशी बासरी वाजवतात. त्यांनी आम्हाला 4 दिवस अगदी मोहून टाकलंय आणि ते क्लासेस पण घेतात. सर, कसा एक्सपिरियन्स घेतला? एक्सपिरियन्स होता, फक्त वाघ नाही दिसला, याची खंत होती आपण पावसामुळे, बाकी मजा. अच्छा, लवकर लवकरात पुढच्या वेळेस आपल्याला वाघ दिसावा अशी आपण काहीतरी वाघाशी मैत्री करूयात एखाद्या. हरणीने शिकार केली तेव्हापासून वाघ थोडा फ्रस्ट्रेटेड आहे. जरूर जरूर. सो आपण पुन्हा लवकरच भेटूया तिकडं आणि मजा करूयात.